अपन बदलू, आपलं गाव बदलू। बापा केशव इकडे कोण कडे का आलतो असत म्हणलं प्रकाश भाऊ दिसते आपण भी जाऊन पाहू। सीधा काऊन नाही सांगत भाऊ का राधा वहिनी आल्या म्हणून मागवून आलो काका सिंग। वावराकडे चक्कर मारून आलो भाई 3 दिवस झाले झालंच नाही झालं। तुले काले जा लागते का तू सारा तटा अन जाशीन कसा क्रिकेटच्या मॅच सुरू आहे ना अन त्याही देर नाईट रात्री 1-2 वाजते झोप आले बरोबर आहे ना। प्रकाश भाऊनं मॅच नाही पाहिली तर तेंडुलकर म्हणे खेळतच नाही। बर कालची मॅच थोडाशान गेली ना त्या हरभजनला धसवली नाहीतर निघत होती। नमस्कार। सर्वात आधी आपण गावात जलस्वराज्य प्रकल्प राबवित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी अभिनंदन करतो। जलस्वराज्य या एका शब्दातून आपल्याला या प्रकल्पाची थोडी बहुत माहिती लक्षात आली असेल नाही का। पण केवळ जल हा एकमेव मुद्दाच याच अपेक्षित नाही तर याची व्याप्ती फार बरीच मोठी आहे। जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प महाराष्ट्राचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये गावकऱ्यांच्या मदतीने राबवित आहे। तुमच्या गावालाही शुद्ध पाणी मिळाले पाहिजे गावात स्वच्छता आणि याबरोबरच गावातील महिलांचे सक्षमीकरण म्हणजेच त्यांचा आर्थिक व सर्वांगीण विकास झाला पाहिजे। गावात सर्व सोयीसुविधा झाल्या पाहिजेत त्यामुळे गावाचा सुद्धा सर्वांगीण विकास करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून गावातील लोकांच्या सहभागातून पाण्याच्या योजनेसह इतर कामे प्रकल्पांतर्गत करावयाची आहेत बरं का। यासाठी तुमची तयारी मात्र पाहिजे हां। प्रत्येकाला 40 लिटर शुद्ध पाणी मिळाले पाहिजे
यासाठी गावात पुढील 15 वर्षाचे पाण्याचे नियोजन प्रकल्पाच्या आराखड्यात तयार करण्यात आले आहे. प्रत्येक गोष्ट ही गावकऱ्यांना करायची असल्याने यासाठी गाव पातळीवर 3 समित्या गठीत करण्यात आल्या आणि यात गावातील लोकांचा समावेश आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे हो ना. गावात होणारी कामे ही दर्जेदार करून कामांमध्ये पारदर्शकता ठेवणे ही देखील गावकऱ्यांची जबाबदारी राहणार असून गावातील पिण्याच्या पाण्याची देखभाल व दुरुस्ती ही देखील गावकऱ्यांनाच करायची आहे. महिलांनी नवीन नवीन उद्योग सुरू करावेत तसेच बचत गट सक्षम व्हावेत हा उद्देश यामागचा आहे. यासाठी तुम्हाला प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. महिलांनी सुरू केलेल्या उद्योगातून केवळ त्यांचीच नव्हे तर संपूर्ण घराची आर्थिक उन्नती होईल, पर्यायाने गावाची देखील. पिण्याच्या पाण्यासाठी स्वच्छतेसाठी शासन 90% पैसे देणार असून उर्वरित रक्कम ही गावातील लोकांना लोकवाट्यातून जमा करायची आहे. प्रकल्पाबद्दल लोकांमध्ये स्वमालकीची भूमिका राहावी यासाठीच लोकवर्गणी जमा करायची आहे. आपण जमा केलेला पैसा हा आपल्याच गावात आपल्याच कामी लागत आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर चला मग आत्तापासूनच आपण लोकवर्गणी जमा करूया. आजी साहेब, हे तर झालं जलसराज प्रकल्पाचं, पण मॅडम या माणसाला शेती संबंधी सांगा ना जरा काही. हो आता तुला सांगितलं म्हणूनच तर आलो ना आम्ही अटी. हो ना, हे सारी बी त्याच्या घरचीने सांगलं म्हणूनच आले आहे. आता कास्तकारी करणं सरकारी अधिकारी शिकवतील का आम्हाला? कास्तकारी बी तुम्हाला कोणतरी शिकवावं तशी चेळ आली आहे. आता तू गे राय म्हणतो तो आता कसं प्रकाश भाऊ? आता तुमच्या गोटी ऐकले आम्ही, क्रिकेटच्या मॅच न पिक्चर हे तुमच्या चर्चेचे विषय. एन हंगामात कास्तकार क्रिकेटच्या मॅच वर बोलत असेल, मनोरंजन करावंच नाही का कास्तकारानं? टीव्ही न पिक्चर हेच वय का मनोरंजन? भजन कीर्तन पारावरच्या गोठी दंडार गंगासागर जत्रा भाऊ रुपयाचे खेळ हे वाते मनोरंजन. रात्री 2-2 वाजे पावतर सिनेमा पावाचे न सकाळी शेतात झाले जाग नाही. 10 उठाले न 12 जेवाले गेला दिस गेली कास्तकारी. पण टीव्ही पाहण्यात वाईट का? आपण भलं आणि आपलं काम भर, कोणाच्या अध्यात नाही ना कोणाच्या मध्यात नाही. हो मग ते चमकदार चकमकी जीवन पाहून आपल्याला आपलं मातीचं कौलारू घर डुक्कर खोपडं वाटा लागते. दुधारू जनावरापेक्षा मोटरसायकल माणसाला सुखी वाटते. टीव्हीतल्या सारी चकमक पाहून आपलं जीवन आपल्याला माती वाटा लागते. लय महत्वाचा होता का फोन? हे असं झालंय खेड, पैसा पारी पैसा जाते आणि आदती खराब होते. हे असं आहे सार, खेड्यासारखे खेडे नाही राहिले तर त्यातला कास्तकार कसा वाचीन? खरंच आहे तुझं, ग्राम संस्कृतीच नष्ट झालीय. विकास म्हणजे उपभोगाच्या वस्तूची निर्मिती अशी संकल्पनाच झालीय. यात माणसं मात्र कुठेच नाही. महात्मा गांधीजींना खेड्याचा विकास हवा होता. विकास म्हणजे तेथील माणसं शहाणी व्हावी. आत्मनिर्भर खेडी म्हणजे खरा विकास. पर मॅडम सरकार काय करत आहे आमच्यासाठी? सरकार त्यांच्या पातळीवर पूर्ण प्रयत्न करत आहेत आणि आत्महत्या हा काही उपाय नाही. खरं म्हणजे ही सामूहिक मानसिकता होत चालली आहे. निसर्गानं दिलेलं इतकं सुंदर जीवन संपवावं असं काहीही झालेलं नाहीये. आपल्याला आत्मनिर्भर व्हायलाच पाहिजे. सरकार पूर्ण सहकार्य देण्यास समर्थ आहे. तुम्ही जगा, जगण्याचं बळ शासन देईल. पंतप्रधान येऊन गेले, राज्यपाल येऊन गेलेत, कृषी आयोगाचे अध्यक्ष अभ्यास दौरा करून गेलेत. ते समज खरं आहे जी बाई, अभ्यास ते करतेत आणि मध्ये तर आमची उठते. हल्याच्या जीबीवर खाकस टाकल्या वाणी शेतकरी पॅकेज. अक्षी बराबर आहे सिंह भाऊ, तू बिलकुल बरोबर. तसं नाही, जे काही देत त्याचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आज शेतकरी पॅकेजच्या अंतर्गत शेतीसोबत जोडधंदा, बैलगाडी, पंप संच, शेतीची नवीन अवजारे, पाईपलाईन, गांडूळ खत निर्मिती, पुष्पोत्पादन या व इतर आणखी भरपूर योजना आहेत.
शेतकरी कल्याण योजना पुस्तिका व इतर माहिती पुस्तिका घरोघरी असायला पाहिजेत. आज प्रत्येक गाव हागणदारी मुक्त असायला पाहिजे. पण शासन पुढाकार घेऊनही आम्ही 500 रुपयाचा साधा संडासही बांधू शकत नाही. गावात स्वच्छताच राहणार नाही तर गावाचं स्वास्थ्य कसं ठीक राहील? खरं बाई तुमचं, पाणी शासन दरबारी नाही, आमच्या गावातच मूर्ते. बरोबर आहे भाऊसाहेब तुमचं. मी आता म्हणतो, आता गावाच्या वेशी बाहेर पाहायचं कामच नाही. गावासाठी सुख गावातच पिकवू. सारे हात एक झाले तर गावाचं नंदनवन वाले किती वेळ लागते? शासनाने आपल्यासाठी कोणत्या योजना आणलेल्या आहेत याबाबतची माहिती आताच आपल्याला मॅडमने दिली आहे. तरी सुद्धा आणखी खुलासेवार माहिती व सरकारी योजना आपण समजून घेऊया. आपल्या गावातील प्रत्येक जण सर्व गोष्टींमध्ये जागृत झाला पाहिजे. यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. कारण शासन आपल्यासाठी बरेच काही करत असते परंतु आपल्याला याची काहीच माहिती नसते. रेडिओ, टी व्ही, पेपर याद्वारे सुद्धा ही माहिती देण्याचा प्रयत्न केला जात असतो. आता हेच पहा ना, शेतकरी आत्महत्या हा यक्ष प्रश्न आपल्यासमोर असताना शासनाने शेतकऱ्यांसाठी काय योजना आणल्या आहेत याची देखील आपल्याला माहिती नसते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 1 लाख रुपयाची तातडीची मदत दिली जात आहे. 30 नोव्हेंबर 2005 पर्यंतचे थकीत पीक कर्ज, 25,000 रुपयापर्यंतच्या कर्जाची पुनर्बांधणी व त्यावरील व्याज माफ करण्यात येत आहे. सावकारी कर्जाचे नियमन आणि अवैध सावकाराकडील संपूर्ण कर्ज माफ करण्यात येत आहे. सर्व शेती कर्जासाठी सहकारी बँकांना लागू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या स्वयंसहायता गटामार्फत कर्ज वाटप सुरू असून पतपुरवठा व्यवस्थापनाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. पीक विमा योजनेच्या विमा हप्त्यात 50 ते 75% आर्थिक मदत देण्यात येत आहे. दुग्ध, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग या शेतीसंलग्न व्यवसायाला चालना देण्यात येत आहे. कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी 1:5 या प्रमाणात भाग भांडवल उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच कापसाच्या संयुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सामूहिक विवाह योजनेअंतर्गत लग्नात सहभागी जोडप्यांना 10,000 तर आयोजकास प्रति जोडपे 1,000 रुपये अनुदान वाटप केले जात आहे. कापूस एकाधिकार योजनेअंतर्गत भांडवल उभारणी निधीची 12% व्याजासह परतफेड करून कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येत आहे. शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी सेंद्रिय शेती तंत्रज्ञान अभियान, कोरडवाहू शेतीसाठी स्थिरता आणण्यासाठी विदर्भ पाणलोट मिशन आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे बरं का. पंतप्रधान शेतकरी पॅकेज अंतर्गत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण व आरोग्यासाठी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान व 1 जुलै 2006 पर्यंत थकीत कर्जाचे सर्व प्रकारचे कृषी कर्जावरील व्याजमाफी व मुद्दलाचे 3 ते 5 वर्षासाठी पुनर्गठन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय 13 प्रकल्पांना व स्थानिक स्तरीय 34 प्रकल्पांना 3 वर्षात पूर्ण करण्यासाठी जलसिंचनाचा धडक कार्यक्रम घेण्यात आला असून शेतकऱ्यांना 50% अनुदानावर सुधारित बियाणे वाटप करण्यात येत आहेत. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येकी 1,000 हेक्टर्सचे 15 पाणलोटांचा विकास, 3 वर्षात जिल्ह्यामध्ये 1,500 सिमेंट बंधारे बांधण्याची कामे आणि या